उन्हाळ्यामध्ये थंडगार लिंबू सरबत म्हणजे अगदी अमृता समानच वाटतं. पण तुम्ही जर तेच लिंबू सरबत पिऊन कंटाळला असाल आणि तुम्हाला काहीतरी हटके चेंज हवा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शिवाय मधुमेहींची जर लिंबू सरबत पिऊन रक्तातली साखर वाढत असेल तर त्यांनी काय करायला हवं याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स मिळतील. चला सुरुवात करूयात. मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टशेअर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लिंबू सरबत आपल्या घरी नेहमी बनतं आणि उन्हाळ्यात विशेषतः ते रोजच बनतं. लिंब खरं तर उन्हाळ्यात महाग असतात, पण तरीही लिंबू सरबत प्यायल्यानंतर कसं फ्रेश वाटतं त्यामुळे आपण सगळेच आवर्जून लिंबू सरबत पितो. पण अगदी लिंबू सरबत म्हणजे लिंबू साखर मीठ एवढंच जर तुम्ही तुमच्या सरबतात घालत असाल तर रोज रोज ते पिऊन कंटाळा यायची शक्यता नक्कीच आहे. शिवाय त्यातल्या साखरेमुळे मधुमेहींची रक्तातली साखर वाढण्याची शक्यता तर आहेच, आणि शिवाय ज्यांना वजन कमी करायचंय त्यांना सुद्धा लिंबू सरबतामधली ही साखर त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे थोडेसे लिंबू सरबताचे हटके प्रकार ज्याच्यामध्ये साखर न घालून पण चालेल आणि लिंबू सरबतामध्ये लिंबाबरोबरच त्यात आणखीनही काही फ्लेवर्स असतील असे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. चला आपण असे लिंबू सरबताचे आज जवळपास 6 प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये लिंबू सरबतात तुम्हाला फ्लेवर चेंज करण्यासाठी त्याच्यातला थोडासा वाळा घालायचा आहे. उन्हाळ्यामध्ये वाळ्याचं पाणी म्हणजे अगदी थंडगार आणि छान स्वाद असणारं, अगदी रिफ्रेश करणारं पाणी. तुम्हाला करायचंय काय, साधं माठातल्या पाण्यामध्ये वाळा घालायचा आहे किंवा एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात वाळा घालायचा आहे, आणि तुम्हाला खूप थंड पाणी हवं असेल तर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायला पण हरकत नाही. थोड्याच वेळामध्ये या पाण्याला वाळ्याचा छान वास लागणार आहे आणि मग ह्या वाळ्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला लिंबू पिळून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून नुसतं पिऊन पण छान लागणार आहे. ज्यांना मधुमेह नाही थोडी साखर खाऊन चालते अशांनी थोडी साखर घालूनही चालणार आहे, आणि जर मधुमेहींना थोडासा गोडवा हवा असेल त्यात तर स्वीटनरचा एखादा थेंब घालून सुद्धा चालणार आहे. तर असं होतं हे आपलं पहिलं वाळा लिंबू सरबत. आता वळूयात दुसऱ्या प्रकाराकडे. यामध्ये लिंबू सरबतामध्ये आपण बडीशेप घालणार आहोत. हो, बडीशेप आपण खरं तर जेवणानंतर खातो, पण उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड अशी वाटणारी ही बडीशेप तुम्हाला लिंबू सरबतात पण नक्कीच घालता येईल. यासाठी तुम्हाला करायचंय काय, बडीशेप अगदी लाईट भाजून घेऊन तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायची. भाजून न घेता सुद्धा तुम्ही बडीशेपेची छान मिक्सरमध्ये बारीक पूड करू शकता. थोडीशी ओलसर दमट असेल बडीशेप तर मात्र थोडीशी भाजून घ्या, पण खूप भाजलीत तर तिचा रंग थोडासा काळपट होणार आहे आणि स्वाद सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे फार न भाजताच तुम्हाला या बडीशेपेची छान पूड करायची आहे. थोडीशी हवं तर ही पूड तुम्ही चाळून घ्या किंवा गाळून घ्या आणि मग तुमच्या लिंबू सरबतामध्ये ही बडीशेपेची पूड साधारण एक अर्धा टीस्पून जरी तुम्ही घातलीत एका ग्लासला तरी लिंबू सरबताला एक मस्त वेगळा फ्लेवर येणार आहे. आणि हे झालं तुमचं तयार बडीशेप लिंबू सरबत. आता वळतोय आपण तिसऱ्या प्रकाराकडे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत पुदिना. हे सरबत दिसायला तर मस्त दिसतंच पण चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतं. तुम्हाला लिंबू सरबत नेहमीप्रमाणेच करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पुदिना थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून पुदिन्याची पानं तो गाळून किंवा अगदी बारीक केला असेल तर न गाळता सुद्धा थोडासा घालायचा आहे आणि ह्याला अगदी मस्त स्वाद लागणार आहे पुदिन्याचा. हे सरबत मला खूप आवडतं, लिंबू पुदिना सरबत. चौथ्या प्रकारचं सरबत बघतोय. ह्याच्यामध्ये आपण या सेम रेसिपीमध्येच म्हणजे लिंबू पुदिन्यामध्येच थोडंसं आलं आणि थोडीशी काकडी पण घालणार आहोत. अगदी तुम्ही एक काकडी साल काढून घेतलीत, कोवळी असेल तर साल न काढता घेतली तरी चालेल, आणि याचे बारीक तुकडे करायचे, आल्याचे बारीक तुकडे करायचे आणि पुदिना ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिक्सरमधनं काढायच्या आहेत. आणि हे गाळून तुम्ही एका बरणीमध्ये फ्रीजमध्ये घालून ठेवू शकता आणि तुमच्या लिंबू सरबतामध्ये हा जो पल्प आहे किंवा हा जो ज्यूस तुम्ही करून ठेवलाय हा तुम्हाला एक टेबल स्पून भरून घालायचा किंवा 2 टेबल स्पून घालायचा चवीनुसार. आणि मग तुमचं हे वेगळ्या पद्धतीचं थोडंसं आलं काकडी आणि पुदिना असलेलं मस्त लिंबू सरबत किंवा स्मूदी तयार होणार आहे. ही स्मूदी जी आहे याच्यात साखर नकाच घालू, कारण ही विदाऊट शुगरच छान लागते. यात थोडंसं ब्लॅक सॉल्ट किंवा चाट मसाला तुम्ही घातलात किंवा थोडीशी मिरपूड घातलीत चवीला तर अजूनच ती छान लागते. आता बघूयात पाचवा प्रकार. पाचव्या प्रकारामध्ये आपण केशर आणि वेलदोडा वापरणार आहोत.
तर केशराच्या अगदी तुम्हाला 5-6 काड्या सुद्धा पुरेशा झाल्या. या 5-6 काड्या आणि वेलदोडा, म्हणजे साधारण 1-3 ते 4 वेलदोडे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, अगदी छान पूड करून घ्यायची. आणि ज्यांना साखर चालते थोडीशी, त्यांनी ही पूड करतानाच थोडीशी साखर घातली तर ती पूड अजून छान होते. आणि ही पूड मग तुम्हाला जर का खूप बारीक झाली नसेल तर थोडीशी गाळून घ्या, पण अदरवाईज नुसती पण घालून चालते लिंबू सरबतामध्ये. आणि ह्यानी पण लिंबू सरबताला खूप छान फ्लेवर येतो आणि थोडासा रंग पण केशराचा, थोडासा पिवळसर केशरी रंग केशराचा या सरबतामध्ये उतरतो. तुम्हाला सुधारस कदाचित माहिती असेल ऐकून, तर सुधारसासारखी ही रेसिपी आहे, पण याच्यामध्ये साखर अर्थातच अगदी मर्यादित किंवा नसली तरी चालणार आहे, साखरेऐवजी स्वीटनर सुद्धा चालणार आहे. आता शेवटची व्हरायटी लिंबू सरबताची, ती म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रकारांमध्येही वापरू शकता किंवा स्वतंत्रपणे वेगळंही म्हणू शकतो ह्याला, की आता आपण सब्जा आणि चिया सीड्स घालणार आहोत. तर बऱ्याचदा मी घरी काय करते, सब्जा आणि चिया सीड्स दोन्ही निम्म्या निम्म्या प्रमाणामध्ये एकत्र करूनच ठेवते, म्हणजे जेव्हा वापरायचे आहेत तेव्हा ह्या दोन्ही प्रकारच्या बिया पोटामध्ये जातात, कारण की ह्या दोन्ही बियांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. हो, सब्जा आणि चिया सीड्स वेगळे आहेत, तुम्हाला माहिती नव्हतं का? सब्जा आणि चिया सीड्समध्ये काय फरक आहे नक्की हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पण येस, या दोन्ही प्रकारच्या बिया आपल्या तब्येतीसाठी चांगल्या आहेत, आणि जर ह्या मिक्स केलेल्या बिया तुम्ही एक अर्धा तास भिजवून ठेवल्यात तर तुम्ही तुमच्या लिंबू सरबतामध्ये त्या जरूर घालू शकता. याच्यामुळे सुद्धा लिंबू सरबताला एक वेगळा फ्लेवर, वेगळं टेक्स्चर मिळतं आणि त्याने थोडंसं पोट सुद्धा भरतं अशा प्रकारचं लिंबू सरबत घेतल्यामुळे, कारण की हा सब्जा थोडासा फुगलेला असतो आणि तो पोटात गेल्यानंतर पोट भरल्याची भावना येते, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटेल. शुगर, वजन ह्या सगळ्यासाठी पण सब्जा आणि चिया सीड्स दोन्ही चांगले आहेत, त्यामुळे ही लिंबू सरबताची वेगळी व्हर्जन थोडीशी जरूर ट्राय करून बघा आणि मला कळवा तुमचा अनुभव. आज आपण लिंबू सरबताचे नेहमीपेक्षा वेगळे 6 प्रकार बघितले. तुमच्याकडे यापेक्षा वेगळी लिंबू सरबताची काही रेसिपी असेल, तुम्ही अजून काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तुमच्या लिंबू सरबतात वापरत असाल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुम्ही सांगितलेल्या रेसिपीत सुद्धा मला ट्राय करायला नक्की आवडेल. चला, आज थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विझचं विनर कोण आहे ते बघूयात आणि मग थांबूयात. दर सोमवारप्रमाणे आम्ही मागच्या सोमवारी सुद्धा आमच्या यूट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती एक प्रश्न विचारला होता. हे प्रश्न मोस्टली मधुमेहाशी संबंधित असतात. तर हा प्रश्न होता की मधुमेहींची जर फास्टिंग शुगर म्हणजे उपाशीपोटीची साखर वाढत असेल तर काय करायला हवं, जीवनशैलीत कोणते बदल करायला हवेत. याचं उत्तर अनेकांनी द्यायचा प्रयत्न केलाय, पण अगदी सविस्तर उत्तर आणि वेगवेगळ्या युक्त्या ज्यांनी सुचवल्या आहेत अशा दोघी जणींना आम्ही यावेळेसचं विनर म्हणून घोषित करणार आहोत. या दोघींची नावं आहेत सुजाता गोसावी आणि अंजली परांजपे. दोघींचंही मनापासून अभिनंदन. या प्रश्नाचं तुम्हाला अगदी योग्य उत्तर हवं असेल आणि फास्टिंग शुगर कंट्रोल करण्याचे वेगवेगळे उपाय जाणून घ्यायचे असतील तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेलच. तुमच्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघू शकता. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आपण भेटतच राहूयात दर सोमवारी आमच्या मंडे क्विझच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलवरती आमच्या जस्ट फॉर हार्टच्या माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून. पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.